काही सूचना करत होतो, त्या सूचना आपण पाळल्या, त्यावेळेला करून संकटावरती मात केली. आणि ती मात करताना हा संवाद जेव्हा आपला चालू होता त्यावेळेला अनेकांनी मला सांगितलं, आज देखील अनेक जण भेटतात ते सांगतात की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातलेच एक झालेले आहात. आणि म्हणून आज मी माझ्या कुटुंबियांशी पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावरती मन मोकळं करायला किंवा संवाद साधायला या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे. यापूर्वी मी आपल्यासमोर आलो होतो तोही काळ मला आठवतोय, शिवसेना प्रमुखांचा पुत्र मुख्यमंत्रीपदी नको, ते पद मलाच पाहिजे, ती खुर्ची मलाच पाहिजे असं म्हणून काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली. त्यावेळेला मी प्रथम आपल्यासमोर आलो होतो आणि वर्षा या शासकीय निवासस्थानाचा मी त्याग केला होता. त्याच्यानंतर मी इथेच बसून मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला, तोही संवाद मी आपल्याशी याच माध्यमातून साधला होता. आता त्याला झाले 2-3 महिने होऊन गेले, मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होतं त्यांनी ते घेतलं, त्यांच्याबरोबर ज्यांना सगळं काही देऊन सुद्धा एक मनामध्ये धुसफूस होती, आणखीन काही होतं, नाराज होते, सगळं देत आहे तरी आम्ही नाराज आहोत, तेही गेले. ठीक आहे, आपण काही बोललो नाही याच्यातला भाग नाही, पण आपण सहन केलं. आता मात्र जरा अति व्हायला लागलेलं आहे, कारण शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको, मीच व्हायला पाहिजे, हे इथपर्यंत कोणाकोणाचे हट्ट किंवा मनसुबे असू शकतात, पण आता स्वतः शिवसेना प्रमुख व्हायला निघालेत हे मात्र जरा नाही म्हटलं तरी अति होते. एक त्याच्यासाठी आवाका काय, किती काय, ही गोष्ट आपल्याला विचार करायची आहे. पुढचं काही बोलण्याच्या आधी मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतोय, ते एवढ्यासाठी देतोय की काल परवाकडे जो शिवतीर्थावरती दसरा मेळावा झाला, आपला पारंपरिक दसरा मेळावा, तोही होऊ नये म्हणून या खोकासुराने प्रयत्न केला होता. मैदानात शिवतीर्थ शिवसेनेला मिळताच कामा नये, पण शेवटी न्यायदेवता त्या देवता या शब्दाला जागली आणि तिने न्याय दिला. दसरा मेळावा अभूतपूर्व असा तो झाला, अद्भुत असं वातावरण तिकडे होतं. 2 मेळावे त्या दिवशी झाले असं म्हणतात, कारण मी तर मग आपल्या मेळाव्याला गेलो होतो. एका ठिकाणी सगळं काही पंचतारांकित होतं आणि दुसऱ्या बाजूला साधा साधा शिवसैनिक, आणि त्याच्यात मला खरोखर मी भारावून जातो अशा काही आठवणी आल्यानंतर की काही दिव्यांग होते, काही नेत्रहीन होते, काही खूप लांबून चालत आलेले होते. काय सोय होती, कोणत्या गाड्या होत्या, काय पंचपक्वान्न होती, काही नाही, स्वतःची मीठ भाकरी घेऊन ही मंडळी अर्धी भाकर खाईन उपाशी राहीन, पण माझ्या शिवसेनेसाठी मी काय वाटेल ते करीन. एकच ध्येय, एकच जिद्द आणि एकच विचार, शिवतीर्थ आणि शिवतीर्थ, शिवसेना एक शिवसेना. त्या सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देतोय. तुम्ही आहात, तुम्ही मानतात म्हणून आम्ही आहोत. आणि ही जी परंपरा आहे ही काल परवाची नाहीये, मी आज सुद्धा आपल्याशी बोलतोय, आपण माझं ऐकता आहात. शिवाजी पार्कवरती आपण आला होतात, का आला होतात, उद्धव ठाकरे कोण, उद्धव ठाकरे आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणून मला किंमत आहे, म्हणून मला महत्व आहे. आणि मग मी ज्या वेळेला ह्या पक्षाचं पक्षप्रमुख पद स्वीकारलं तेव्हा माझ्या मनामध्ये ज्या आठवणी दाटल्या होत्या त्या काही वेळेला मी आपल्याशी बोललेलो आहे, पण पुन्हा एकदा आठवण करून सांगतो. 19 जून 1966 जो शिवसेनेचा स्थापना दिन, मला तो सगळा काळ आजही आपल्याशी बोलताना सुद्धा डोळ्यासमोर येतोय. ते आमचं शिवाजी पार्कचं घर, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये 1 BHK, 1 बेडरूम हॉल आणि किचन, तिथे आमचं सगळं एकत्रित कुटुंब राहायचं, माझे आजोबा होते. घरी शिवसेनेची किंवा मराठी माणसांची वर्दळ चालू असायची. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक, त्या व्यंगचित्र साप्ताहिकामधून शिवसेना प्रमुख, अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, पण शिवसेना प्रमुख मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत होते. वाचा आणि थंड बसा असं ते एक सदर होतं. म्हणता म्हणता व्याप वाढायला लागला, गर्दी वाढायला लागली, आणि एक दिवस अचानक माझ्या आजोबांनी बाळासाहेबांनी विचारलं, अरे एवढी सगळी माणसं येत आहेत, गर्दी जमते,
पुढे काय करायचं ठरवलेस, काय संघटना वगैरे काढणारेस की नाही? बाळासाहेब म्हणाले हो तसं विचार चाललेला आहे. नाव काय ठरवलंस? आता पंचायत, कारण पक्ष काढायचा संघटना काढायचा विचार सुरू असताना नाव काय ठरवलेस हा पटकन प्रश्न आला आणि उत्तर यायच्या आत माझ्या आजोबांनी उत्तर दिलं शिवसेना. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना. आणि त्याच्यानंतर हा सगळा संघर्ष सुरू झाला. हा इतिहास जो 50-56 वर्षाचा आपण बघतो आहोत त्याला सुरुवात झाली. त्यावेळेला कोणी सोबत नव्हतं, मोठी मोठी माणसं मी म्हणतोय, पण सर्वसामान्य माणसं ही जिद्दीने आणि चिकाटीने सोबत होती. आणि हे सगळे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. काही काही गोष्टी मी स्वतः पाहिलेल्या आहेत. एक दिवस दरवाज्याची बेल वाजली, दार उघडलं तर एक कुरड्या केसाचा चष्मा घातलेला एक तगडा माणूस उभा आणि त्यांनी सांगितलं, बाळासाहेब मी दत्ता साळवी, मी काल तुमच्या भाषणाला आलो होतो, मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत सामील व्हायला आलेलो आहे. म्हणजे काही नव्हतं हो, म्हणजे तेव्हा नगरसेवक पद नव्हतं, महापौर पद नव्हतं, आमदार काय खासदार काय, मंत्रीपद मुख्यमंत्रीपद तर त्याच्या पलीकडचं होतं. म्हणजे स्वप्नात सुद्धा स्वप्न पडायला कठीण असं सगळं असताना आपल्या भविष्याचं काय होणार याचा विचार न करता मराठी माणसाच्या भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी हा एक माणूस काहीतरी करू इच्छितोय. त्यांनी एक संघटना स्थापन केलेली आहे आणि माझं कर्तव्य आहे मी त्या संघटनेत माझा सिंहाचा असेल खारीचा असेल तो नंतर, पण हिस्सा मी घेणार. मग तिथून सुरुवात झाली. म्हणता म्हणता पहिल्यांदा ठाणे पालिकेची निवडणूक आली. हो, ठाणे पालिका होती तेव्हा. पहिलं यश शिवसेनेला कुठे मिळालं असेल तर ते ठाण्याने दिलं. वसंतराव मराठे हे शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष ठाण्यामध्ये निवडून आले. त्याच्यानंतर मला आठवते दीक्षित होते ते उपनगराध्यक्ष झाले, सतीश प्रधान होते, मोदा जोशी होते, प्रकाश परांजपे, आनंद दिघे नंतर आले, कल्याणला साबीर शेख आले, राजन विचारे आले, सगळे हे सगळी आता किती जणांची नावं घ्यायची. अनेक जण श्रमले, मेहनत केली आणि त्यातून शिवसेनेचा हा विजयाचा रथ हा पुढे निघाला. म्हणता म्हणता मुंबई महापालिका आली, त्याच्यामध्ये शिवसेनेचे 42 निवडून आले. मग नंतर अनेक सगळे ज्या काही घटना आहेत सगळ्या काही मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण अनेक काही वेळेला आपत्त्या पण आल्या, संकटं आली. प्रत्येक संकटामध्ये शिवसैनिक जीवाची बाजी लावून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या संकटात उडी मारून लोकांना वाचवत आला. म्हणजे काही जणांना वाटत असेल की मीच एकटा सगळं करत आलो, नाही हो, अनेक जण असे आहेत ज्यांनी जीव पण गमावलेले आहेत, ज्याचा उल्लेख मी माझ्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात केला होता. अशी अनेक नावं आहेत. अनेकांनी तुरुंगवास सोसलेले आहेत, अनेकांनी पोलिसी अत्याचार सोसलेले आहेत, अनेकांनी दमदाट्या सुद्धा सहन केलेल्या आहेत. ह्या सगळ्या करत करत मोडेन पण वाकणार नाही ही जी एक जिद्द शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या मनामध्ये धमन्यांमध्ये रुजवली, त्यातनं ही शिवसेना उभी राहिली आणि त्याचा आज महावृक्ष आपल्याला समोर दिसतोय. मला आज मी तुमच्या समोर येण्याचं कारण काय, की काल जो निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला, शिवसेनेचं नाव गोठवलं, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे गोठवलं, म्हणजे आज देखील ते निवडणूक चिन्ह धनुष्य बाण ज्याची शिवसेना प्रमुख मनोभावे पूजा करत होते, त्याची पूजा आजही होते त्यांच्या देवऱ्यात, तो धनुष्यबाण आजही आहे. पण 40 डोक्याच्या रावणाने प्रभू श्री रामचंद्राचं धनुष्यबाणही गोठवलं. ह्याच्यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटल्यानंतर सळसळटं आणि तापलेलं रक्त, गोठलेल्या रक्तवाल्यांचं इकडे कामच नाही. उलट्या काळजाचे ज्याला म्हणतात ना, काळीज आहे पण उलट आहे. अशी ही जी काही एक माणसं आणि त्यांचा जो कंपू सध्या फिरतोय, मला दुःख त्याचं होतंय. राग तर आलेलंच आहे पण दुःख त्याचंच होतंय की ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे, त्या आईच्या काळजात म्हणजे कट्यार काळजात घुसली. हे जे काही नाटक आणि मध्ये चित्रपट येऊन गेला, यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे. अशी ही उलट्या काळजाची माणसं ज्यांनी शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं, शिवसेनेचं धनुष्यबाण हे पवित्र निवडणूक चिन्ह गोठवलं, आनंदाने उकड्या फुटत असतील त्यांना. पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे तिला जास्त आनंद होत असेल की बघा आम्ही करून दाखवलं, जे आम्हाला जमलं नाही ते आम्ही त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून आम्ही करून दाखवलं. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही,
ज्या शिवसेनेनी मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेनी मराठी मन पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली, त्या शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात. ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं, काय मिळणार आहे तुम्हाला? आज नाही म्हटलं तरी मराठी माणसाची एक भक्कम एकजूट शिवसेनेने केलेली, ती एकजूट तुम्ही फोडायला निघालात. नाही म्हटलं तरी कोणाची हिंमत नव्हती या देशामध्ये मी हिंदू आहे म्हणण्याची, ती हिंमत ज्या शिवसेना प्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवलीत. हे हिंदुत्व असंच उभं राहिलेलं नाहीये, त्याच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी अंगावरती धोके स्वीकारलेले आहेत, पत्करलेले आहेत. आम्ही कुटुंब सुद्धा सुरक्षित राहतो सुरक्षा व्यवस्थेत. कारण काय? कारण नाही म्हटलं तरी ह्या धमक्या आणि अतिरेक्यांचा धोका, त्यात आम्ही हे सगळं करत पुढे जात असताना मुळामध्ये शिवसेना आणि तुमचा नावाचा संबंध काय? जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं आणि तेच विचार घेऊन मी पुढे जात असताना तुम्ही त्याचा घात करतात. आज अनेक जणांचे मला फोन आले, अनेक जण मला सांगतायत, अक्षरशः काही जण रडतायत. मी त्यांना सांगतोय की काही काळजी करू नका, ही संकटं अशीच असतात, ही संकटं येतात आणि जातात, पण या संकटामध्ये सुद्धा एक संधी दडलेली असते. ती संधी मी शोधतोय आणि त्या संधीचं सोनं करून मी दाखवणार आहे. मी पक्षप्रमुख झाल्यानंतर मी आठवण माझी जी सांगत होतो ती हीच सांगत होतो की शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्या वेळेला फोडला तो ती वेळ सकाळची 9:30 असेल आणि घरचे आम्ही सगळी लोक होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यामुळे अंग शहारलं होतं, पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा 6 वर्षाचा होतो, की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्याने एवढे चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती. की म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं, मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवलं होतं. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रूमध्ये मी भिजतोय, आणि ते अश्रू केवळ दुःखाचे नाहीत, उद्वेगाचे आहेत, रागाचे आहेत, चिडीचे आहेत, की काय ह्यांनी ह्यांना काय सारायचं नेमकं. आणि मला वाटतं त्यांनाही अजून कळलेलं नाही की नेमका त्यांचा उपयोग जो मिंदेगट आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, की भारतीय जनता पक्ष कसा करून घेतोय. याचंच उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय, पट्टे तर बघा. अनेकदा TV आपण सुरू केल्यानंतर जाहिराती बघतो, अनेक वेगवेगळ्या गोष्टींच्या जाहिराती असतात, पंख्याच्या असतात, गाडीच्या असतात, सरबताच्या असतात. मी एक जाहिरात बघितली, आपणही सुद्धा बघितली असेल, अमिताभजी एका सरबताची जाहिरात करतायत आणि त्या सरबताची जाहिरात केल्यानंतर आपण ते सरबत किंवा ती सरबताची बाटली विकत घेतो. मग त्या सरबताची जी बाटली असेल त्याची किंमत देऊन चांगल्या मोठ्या दुकानातून तो विकत घेतो. बाटली घरी आणल्यानंतर ती जपून वापरतो, फ्रीजमध्ये ठेवतो, परंतु त्या बाटलीतलं सरबत संपल्यानंतर ती बाटली कचऱ्याच्या टोपलीत फेकून देतो, कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. तसंच यांचं होणार आहे, यांचा उपयोग ज्या क्षणी संपेल आणि तो आता संपत चाललेला आहे, कारण चिन्ह गोठवलं, आता आणखीन काय राहिलेलं आहे? जो गोंधळ घालायचा होता तो घालून झालेला आहे, आता यांचा उपयोग काय राहिलेला आहे? पण मला खात्री आहे आणि ते मी बघितलेलं आहे, शिवतीर्थावरती अनुभवलेलं आहे, की सगळेच काही आपमतलबी नसतात, सगळेच काही स्वार्थी नाही आहेत. मुळामध्ये निष्ठा या विकल्या जाऊच शकत नाहीत आणि निष्ठा या विकत घेता येऊच शकत नाही, हे परवाच्या शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात आपण सगळ्यांनी दाखवलेलं आहे. ही सगळी निष्ठावान माणसं माझ्यासोबत आहेत आणि मला खात्री आहे की आजसुद्धा जे काय चाललेलं आहे फार विचित्र आहे, ज्याचा उल्लेख मी परवाच्या मेळाव्यात केला, की शिवसैनिकांना आता दमदाट्या सुरू आहेत. शिवसैनिकांना दमदाट्या म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये जे इंदिरा गांधींनी केलं नव्हतं ते तुम्ही केलं. शिवसेनेला तेव्हा इंदिरा गांधींकडे एक प्रस्ताव गेला होता, ही शिवसेना प्रमुखाने सांगितलेलीच आठवण आहे, की शिवसेनेवरती बंदी घाला ही मागणी त्यावेळेला इथल्या काही स्थानिक नेत्यांनी केली होती इंदिरा गांधींकडे पंतप्रधान असताना. पण इंदिरा गांधींनी ते बघितलं आणि शिवसेनेवरती बंदी घालायची नाही हे त्यांनी सांगितलं होतं. याचा अर्थ असा नाही की शिवसैनिकांना त्रास नाही झाला. त्याही वेळेला शिवसैनिकांना त्रास होत होता, स्थानबद्धता हेही चालू होतं, तडीपाऱ्या होत होत्या, खटले दाखल केले जात होते, पण तेव्हा सरकार हे काँग्रेसचं होतं. आज जे बोंबलत आहेत की तुम्ही काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदुत्व सोडलं,
तेव्हा तर काँग्रेस आणि आपला काय संबंध नव्हता, पण काँग्रेसनी कधी शिवसेनेवरती बंदी घालण्याचा विचार नव्हता केला. आज तुम्ही ज्यांच्या सोबत गेलेला आहात तुमचा हेतू आता स्पष्ट झालेला आहे, तो हेतू शिवसेना संपवण्याचा आहे. मग जे काँग्रेसनी केलं नाही ते तुम्ही करता आहात. गुन्हेगार कोण आहे, पापी कोण आहे, काँग्रेस का तुम्ही? बरं, विशेष म्हणजे ज्या शिवसैनिकांच्या मेहनतीवरती, ज्या शिवसैनिकांनी रक्त आटवलं, घाम गाळला, घरादाराची पर्वा न करता तुम्हाला मोठं केलं, त्या शिवसैनिकांना आज इकडे नाही तर तुझ्या केसेस काढतो, तुला तडीपाऱ्या लावतोय, ही कोणतं हे कोणतं हिंदुत्व? एवढी सुद्धा माणुसकी तुमच्यात शिल्लक नाही राहिली? शिवसैनिकांना छळता तुम्ही. ठीक आहे, दिवस उजाडत असतो, दिवस मावळत असतो, मला मोठं भाषण काही करायचं नाही, पण मी कुठेही डगमगलेलं नाही आहे. कारण मुळामध्ये माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी मला शिकवलेलं आहे, आत्मविश्वास. जर तुझ्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुला कोणी अडवू शकणार नाही. मी जगाच्या पाठीवर जातच नाही आहे, मी माझ्या घरामध्येच आहे आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आत्मविश्वास ठासून भरलाय सोबत, सगळे तुमच्यासारखे आत्मविश्वासाने ठासून भरलेले शिवसैनिक जीवाला जीव देणारे माझ्या माता भगिनी आणि बांधव असल्यानंतर मी डगमगणार नाही आहे, तुम्ही डगमगायचं नाही आहे. अनेक जणांना फोन येत आहेत, बघा आता काय होणार काय होणार, तुम्हाला वाटलं होतं धनुष्यबाण तुम्हाला मिळेल, नाही मिळालं, गोठवून टाकलेलं आहे. आता जर तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे, बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेच्या समोर या, स्वतः पक्ष काढा, भाजपात जा. पण तुम्हाला प्रत्येक वेळेला ज्या बाळासाहेबांनी जपलं, आज सुद्धा तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत, पण बाळासाहेबांचा मुलगा नको. कारण तुम्हाला मुळामध्ये शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती तुम्हाला तुमच्या गोशाळेमध्ये बांधायची आहे. पण शिवसेना ही अशी नाही, शिवसेना वाघ आहे. वाघ म्हटल्यानंतर संकटाला घाबरणार नाही, संकटाच्या छाताडोती चालून जाणार आहे. मी आज आपल्यासमोर एवढ्यासाठी चालवलं आहे की काही काळासाठी आपलं चिन्ह गोठवलं आहे, आपलं नाव गोठवलेलं आहे, हरकत नाही. हरकत नाही म्हणजे हा अन्याय आहे खरा, म्हणजे कारण पहिलं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे आपण दाखल केलेलं आहे, 16 जणांच्या अपात्रतेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत खरं म्हणजे मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. समजा नाही, अनेक घटनातज्ञांनी जे सांगितलेलं आहे की घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्या घटनेनुसार जर का निकाल लागला तर काय लागणार आहे हा त्यांनी सांगितलेला आहे. मग उद्या त्यांचे 12 वाजल्यानंतर हा जो गोंधळ आज घातला गेलेला आहे तो निस्तारणार कोण आणि कसा? मुळामध्ये तेच जर का अपात्र ठरले तर आजचं हे काय गोठवलं पण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी? पण ते कायद्याचा विषय, माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. कारण न्यायदेवता म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतात ते रामशास्त्री प्रभूने येतात, सगळेजण हे तेव्हापासूनची परंपरा चालत आलेली आहे. आणि ती परंपरा म्हटल्यानंतर न्यायदेवता नक्की आपल्याला न्याय देईल ही मला खात्री आहे. तूर्त मी आपल्या सर्वांना हेच सांगतोय की काल निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ तीन चिन्ह, त्यांच्या आदेशानुसार तीन चिन्ह दिलेली आहेत. आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय. एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल. तीन नावं सुद्धा आपण तात्पुरत्या का वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता माझी अपेक्षा अशी आहे, निवडणूक आयोग म्हटल्यानंतर TN सेशन आठवतात, निपक्षपातीपणाने वागणारे निवडणूक आयुक्त आठवतात. TN सेशन कोणाची मस्ती त्यांनी चालू दिली नव्हती, सत्ताधाऱ्यांची पण नाही, विरोधी पक्षाची पण नाही, कोणाचीच नाही, निपक्षपातीपणाने राहिलं पाहिजे. कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात आणि म्हणून माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही कालच आपल्याला आमची जी काही नावं आणि चिन्ह आहेत ती सादर केलेली आहेत. अंधेरीची निवडणूक, पोटनिवडणूक लागलेली आहे, उद्या परवापर्यंत की 1-4 दिवसामध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला लवकरात लवकर यातलं एक चिन्ह आणि एक नाव द्या. कारण ज्याप्रमाणे तुम्हाला, म्हणजे निवडणूक आयोगाला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो, त्यांनी आज सकाळीच शिवसेनेने काय दिलेलं आहे ते, म्हणजे ही आपली तीन चिन्ह आणि तीन नावं ही जनतेला सांगितलेली आहेत.
पण पलीकडच्यांनी काय सांगितलेलं हे सांगितलेलं नाहीये, म्हणजे अजूनही त्यांनी काही सादर केलेलं नाही. त्यांना काय पाहिजे ते करतील ते करूया, पण आम्हाला तीन नावातलं एक नाव आणि तीन चिन्हातलं एक नाव लवकर द्या की जेणेकरून जनतेच्या दरबारात आम्हाला जायचंय. मी डरणारा नाहीये, जनता जो फैसला करेल, तुम्ही जो काही फैसला कराल तो आम्हाला मान्य आहे, कारण त्यांच्या तुमच्यासाठीच तर आम्ही आणि सगळे शिवसैनिक हे राबत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे मी बोललो ना ते मेहनत घेत असतात. तुम्ही सर्वोच्च आहात, लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या जनता जनार्दनाच्या दरबारात आम्हाला जायचं आहे. म्हणून लवकरात लवकर आम्हाला हे चिन्ह आणि नाव हे लवकरात लवकर द्या अशी मी निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे. आणि शेवटी एकच सांगेन, आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे. आता त्याच्याबद्दलच्या कथा कोजागिरी ती लक्ष्मी येते म्हणतात आणि काय हा भाग वेगळा, पण कोजागिरीचा अर्थ एकच आहे की दिवस आणि रात्र वैरेची आहे, तुम्ही जागे राहा. दिवस पण आणि रात्र पण, रात्र पण आणि दिवस पण ही वैरेची आहे, तर जागे राहा, अजिबात झोपू नका. आपल्याला शांत डोक्याने पण आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे, कारण ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेल. आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम त्या भांडवलावरतीच, त्या शक्तीवरतीच मी प्रत्येक लढाईला सामोरा गेलेलो आहे आणि ती लढाई जिंकलेलो आहे. ही सुद्धा लढाई आपल्याला जिंकायची आहे. आपलं प्रेम, आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं म्हणजे विश्वास असाच कायम ठेवा. धन्यवाद.